दोन वर्षापूर्वी साखरी तालुक्यातील प्रतापपूर येथे सप्ताहानिमित्त हरिभक्त परायण ताजोद्दीन महाराजे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं तेव्हा ते म्हटले होते की कि मला कीर्तन करताना मरण आलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेल तो योगायोग महाराजांच्या जीवनात घडून आला साखरी तालुक्यातील जामदे या गावात ज्ञानेश्वरी पारायणानिमित्त सुरू असलेल्या कीर्तनात महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असताना महाराजांनी रस्त्यातच देह ठेवला महाराष्ट्रासह देशाच्या विविध प्रांतांमधून ताजोद्दीन महाराज हे कीर्तन प्रवचनासाठी वलयांकित झालेलं एक नाव मुस्लिम धर्मात जन्माला येऊनही मानवता हाच खरा धर्म आणि सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा वारकरी संप्रदाय त्यांना जवळचा वाटला त्यातूनच त्यांनी आपला भाव पांडुरंगाच्या चरणी दृढ करून कीर्तन सेवेतून प्रबोधनाचं कार्य अविरत सुरू ठेवलं ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायिक कार्याची सुरुवात औरंगाबाद शहरातून केली होती कीर्तन भारुड गवळणी व रामायण कथा यांचा त्यांचा गाडा अभ्यास होता संत साहित्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सावरकर यांच्या संदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करायचे समाज प्रबोधन हा विषय ते आपल्या कीर्तनातून प्रामुख्यानं घेत नाथष्ठी पैठणची आणि आषाढीला पंढरपूरची वारी हा महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता तो पांडुरंगाच्या ओढीनच महाराजांचा संत वचनांसह गीता कुराणाचा गाढा अभ्यास होता आणि त्यांचा मिलाफ ते त्यांच्या प्रवचनात साधायचे त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करायचे हिंदू मुस्लिम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळं अधिकच रुंदावल्याचं महाराज सांगत मुस्लिमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू आणि अरबी भाषा अवगत झाल्यानंतर गीतेतील श्लोक व कुराणांमधील हदीस आयाते यांचा अर्थबोध होईल आणि एकमेकांविषयी तयार झालेली द्वेषाची जळमट गळून पडतील असा विश्वास महाराजांना होता महाराज हिंदू धर्माबरोबरच मुस्लिम बौद्ध जैन ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या गोष्टींवर भाष्य करत मला हे दोन्ही धर्म प्रिय आहेत जन्माला आलो म्हणून मुस्लिम तर संत साहित्याच्या स्पर्शामुळं हिंदू धर्म मला फार प्रिय आहे आणि त्या धर्मातच मी मरणार आहे असं ते नेहमीच कीर्तनातून सांगत शेवटी हेच म्हणावं लागेल की शेवट तो भला बहु गोड झाला